बकऱ्यावर ट्रीटमेंट, मला काय तुमचा मुद्दाच कळना झालाय नेमका. अहो मुद्दा काय माहित का, शेळ्या खाताना शेळ्यावाला बकरी तरस द्या लागली ती. नमस्कार मित्रांनो, आज आपण प्रँक कॉल करणार आहे डॉक्टरला. तर मी गुगल नंबर काढलाय, गुगलवर सर्च केलं डॉक्टर कॉन्टॅक्ट नंबर, तर त्यांचा नंबर मला भेटलेला आहे आणि त्या नवीन नंबरला मी प्रँक कॉल करणार आहे. आता जेंट्स उचलतेत का लेडीज उचलतेत हे काय मला माहिती नाही, पण मी व्यवस्थित एक कंटेंट काढलेला आहे आणि ती करण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रँकमधील मजा येणार आहे, फक्त तुम्ही कंटिन्यू बघण्याचा प्रयत्न करा. चला मी डायरेक्ट प्रँक स्टार्ट करतो. हॅलो हॅलो, डॉक्टर मॅडम बोलताय सका? हो 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 बोला. मी शेतातून बोलायला, शेतकरी माझ्याकडे एक खंड्या शेळी आहे त्या, हा ती खाईना झाली, त्या चारा त्यांचं पोटच भरणा झालंय. मग तुम्ही त्यांना चाराच कमी घालत असाल व म्हणून त्यांचं पोट भरत नाही. तसा विषय नाही हो, आता त्यांना आम्ही सैऱ्या सोडतो की सैऱ्या खायला. पण तुम्ही त्यांना डोंगरावर सोडत असाल किंवा वाळवंटात सोडत असाल, मग त्यांचं पोट कसं भरेल? तसं नाही, खाण्यासाठी चांगला पौष्टिक आहार हा आमच्याकडे, त्यांना घास गवत ते आहे, पण एक खंडी शेळी आहे त्या आपल्याकडे, त्याच्यामुळे काय होते तुम्हाला माहित आहे का, त्या खंड्यामध्ये बकरी आहे त्या आपलीच, हा त्याच्यामुळे शेळ्यावाचं मन असं आचल बिचल व्हा लागलंय. एक काम करा की शेळ्या शेळ्यांना वेगळं करा आणि बकऱ्यांना वेगळं करा, म्हणजे त्यांचं मन आहे ना चलबिचल होणार नाही. असं कसं वेगळं करता येईल हो का? त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी वेगवेगळी शेड मारून पैसे गुंतवणूक करायचे का? हा म्हणजे त्यांचं मन चलबिचल होणार नाही ना. तुमचं म्हणणं काय, त्यांचं पोट भरायचं राहिलं साईडला, तुमचं असं म्हणणं झालं की मन चलबिचल होते शेळ्याकडं, बकऱ्यांकडं शेळ्या बघतात त्याच्यामुळे मन चलबिचल होते असं तुम्ही म्हणताय. मग वेगवेगळे करा ना बकरी आणि शेळ्या. अहो ती लय खर्च होतोय त्याच्यासाठी, मग त्याच्यापेक्षा तुम्ही एक काम करा, तुमच्याकडे काय वेगळी ट्रीटमेंट नाही का? आमच्याकडे काही वेगळी ट्रीटमेंट नाही बघा. तुम्ही काय करा, त्यांना चांगला पौष्टिक आहार, त्यांना पेंड, बाबळीच्या शेंगा, झाडपाला हिरवागार असा खाऊ घाला, म्हणजे त्यांचं पण असं चलबिचल होणार नाही. अहो पण काय तरी वेगळी ट्रीटमेंट असेल की शेळ्यावर नाही करता आली तर तुम्ही बकऱ्यावर ट्रीटमेंट करा. बकऱ्यावर ट्रीटमेंट, मला काय तुमचा मुद्दाच कळना झालाय नेमका. अहो मुद्दा काय माहित का, शेळ्या खाताना शेळ्यावाला बकरी तरस द्या लागली ती. म्हणजे तुमचं म्हणणं मला असं वाटायला लागले, तुमचं ते शेळी म्हणजे तुमची बायको बिको आहे का काय? मन चलबिचल होते बकरी तिकडे बघते तर. हा प्रकार मी माणसात, बायकात, पोरात, कॉलेज मधल्या बघितलेला आहे, बकऱ्यात शेळ्यात नाही बघितलेला. आता असं वाटतंय का तुम्हाला मी माझ्या बायकोला शिळी म्हणेल का? चपलानं मारेल की ती मला, तिला शिळी म्हणल्यावर? जाऊ देतो, तुमचा घरचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही माणसं काय पण बोलू शकते, तर बायकांना शिळी म्हणू शकते, तर काय काय पण म्हणू शकते, तर ते असं तिकडं तुमचा मुद्दा सांगा काय. मग तुम्हाला त्या बकरीवर काय स्पेशल ट्रीटमेंट करता येईल का? बकऱ्यावर काय स्पेशल ट्रीटमेंट नाही बघा आपल्याकडे, तुमच्याकडे काय औषध गोळ्या असतील तेवढं चालू करा त्यांना, आणि चांगलं शेळ्यांना महत्वाचं चांगला चारा खाऊ घाला, म्हणजे त्यांचं शेळ्यांचं मन चलबिचल होणार नाही. मग एक काम करायचं का आपण? हा बोला की. मग ती डायरेक्ट बकरी चिमटून टाकू की? तूर पट कसं बोलतोस रे, चिमटणं म्हणजे काय? बकऱ्याला कुठं नेऊन चिमटणार आहे? आता कुठं नेऊन चिमटणार, म्हणजे तुम्ही या की आमच्या शेतावर डायरेक्ट? अरे उरपाट्या फोदरीच्या, तू माणूसच बोलतोस का? नाही नाही, जनावर बोलताव, शेण खाऊन जगताव मी. कशाला तसला तप्प करा लागला, सरळा बोला की. काय बाई मॅडम काय, म्हणणंच नीट ऐकून घेत नाही ती, मला रिटर्न कॉल करावा लागला आता आणि प्रकरण मिटवावं लागल.
हॅलो हॅलो असा का फोन कट करायला लागला व फोन का कट करायला लागलो म्हणजे मी एका डॉक्टरला फोन केलेला आहे आणि तुम्ही त्यांना म्हणताय बकऱ्याला चिमटू इकडे या चिमट ना काय तुम्ही बोलताय कसं तुम्ही एका डॉक्टरशी बोलताय असं कोण फालतू बोलतो का आहो आम्ही कस्टमरला फोन केल्यावर त्यांनी ती कट करत नाही ती तिकडून सांगते ती हॅलो सर तुम्ही फोन कट करा आणि तुम्ही डायरेक्ट फोन कशाला कट करा लागला मला काय 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 जण येतं फालतू गोष्टीसाठी कॉल करतात ते गोष्टी बोलण्यासाठी आमच्याकडे वेळ नसतो आमच्याकडे इतर भरपूर पेशंट आहेत त्यांना आम्हाला ट्रीटमेंट द्यायला लागते तुमच्या बरोबर वेळ घालायला आम्हाला वेळ नाहीये म्हणजे आम्ही फालतू गाव का फालतू म्हणजे फालतू गोष्टीच बोलायला लागले ना तुम्ही बकऱ्याला चिमटणं म्हणजे काय आता हे मूर्खाचंच बोलणं झालं ना तुमचं म्हणजे कसं झालंय शेळ्या जनावर राखणारी ही तुम्हाला फालतूक दिसाल ती आडाणी गवार गावंडळ दिसाल ती होय हो सर माझं बोलायचं तात्पर्य तसा नाहीये पण तुम्ही बोललाय काय बकऱ्याला माझ्या चिमटायचं तुम्ही येताव का इकडे मग त्यात काय झालं लॉजिकल आहे ना सायन्स तुम्ही शिकलाय ना अहो आम्ही मस्त मोप मस्त मरणाचं शिकलोय हा पण तुम्ही फोन कुणाला लावलाय कुठल्या डॉक्टरला लावलाय ह्याची चौकशी केली का कुठल्या डॉक्टरला लागलाय फोन आम्ही जनावरांचा डॉक्टर नाही आम्ही माणसाचा डॉक्टर आहे माणसाच्या डॉक्टरला फोन लागलाय हा हा ए मग त्यांना माहित असत का मग बकरं चिमटणं बकऱ्यांचं शेळ्यांचं मन चलबिचल होत त्यासाठी काय करणं मला काय म्हणायचं आता ही डॉक्टरला माणसाच्या फोन लागलाय म्हणल्यावर देवालाच फोन लागलाय माझा हा जर तुम्हाला काही उपचार करायचे असेल तर सांगा ना बकऱ्याचं नाही हो आम्ही करत मला चिमटायचं आहे का माझ्यावर नको बाबा तसला उपचार मी तुमच्या पाया पडतो पण तसलं बोलू नका बाबा तुम्हाला सांगा लागला आम्ही बोललेलं चालत नाही आणि तुम्ही एका डॉक्टरशी एका मोठ्या डॉक्टरशी वाईट वगळ बोललेलं चालतं कसं पण बोललेलं चालतं आणि आम्ही बोललेलं चालत नाही का अहो जाऊ द्या आता घ्या समजून माणसाचा काय जनावराचा काय एकच आहे तुम्ही या तुमचा चार्जेस देतो 550 रुपये ती बकरं चिमटून जावा वापस ओ तसं काहीतरी फालतू सारखं बोलू नका मी अजून आतापर्यंत तुम्हाला रिस्पेक्ट देऊनच बोलते त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित बोला आणि मी पण तुम्हाला रिस्पेक्ट देऊनच बोलतोय काय मग हे तुमचं बोलणं झालं का हे असं बकरं चिमटणं लावा बरं तुम्ही कुठल्या पण एका मनाच्या डॉक्टरला नाहीतर कुठल्या पण डॉक्टरला फोन तो काय म्हणतो तुम्हाला बघा अहो डॉक्टर ही देव माणूस असते उलट डॉक्टर सांगते ती अवघड जागेच दुःख आम्हाला दाखवा दाखवून ठेवू नका मर चाल म्हणते ती सरळ सांगते ती अहो साहेब तुम्ही माझ थोडस ऐका हा याला काय भरमिटो डॉक्टर ऐकून बी घेत नाही समोरच निसत फोनच कट करा लागले याला काय आम्ही काही तर जेवायला बसलो काय तुम्हाला फोन करतोय म्हणजे काय नाही आता हिचा एक्स वाय झेड निकालच लावतो हिनं शेतावर येणार आहे का नाही फक्त विचार तुम्ही आता ट्रीटमेंट करायला लय झाली हिची आता नाटकं बाज झाली मी ऐकूनच घ्यायला लागलोय कसं झालंय कसं व्हालंय कसं व्हायलंय म्हणजे तुमच्या बरोबर फालतू गोष्टी बोलायला मला वेळ नाही तर एक पेशंट मरणाचा आलेला आहे त्याच्या कानाचा एक तुकडा पडलेला आहे त्याची ट्रीटमेंट चाललंय आणि तुम्ही मध्ये मध्ये मला डिस्टर्ब करायला लागलाय सर तुमचा प्रॉब्लेम काय ते मला नक्की सांगशील का मला वाटतंय तुम्ही प्रोफेशनल डॉक्टर ना हो किंवा मोठे डॉक्टर ना हो तुम्ही नरसाळा नरसाळ्या नरसाळी ए बघ तू लिमिट क्रॉस करतोय बर का मग ऍक्शन घेणार आहे तुझ्यावरती कळलं का मग ही असा एक प्रोफेशनल डॉक्टर चांगला डॉक्टर कॉल कट करत नसते समजावून सांगतोय कॉल कट करू नये तुम्ही काही छोट्या एकदम छोट्या छोट्या डॉक्टरला कॉल केलेला नाहीये मोठ्या प्रोफेशनल डॉक्टरला कॉल केलेला आहे हा 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 प्रोफेशनल नरसाळीला फोन केलाय मी नरसाळी तूच नरसाळा असेल मी तुझ्यावरती केस करीन बर का जर तू जर लईच मला फालतू बोलायला लागला तर आता शेत काय फालतू बोलू पहिलं तू नंबर चेक कर कुठला डॉक्टर आहे कुठल्या दवाखान्यात तू फोन लावलेला आहे हे चेक कर आणि नंतर तू उरपट बोल अहो लॉजिकली तुम्ही समजूनच घेत नाही ह्या तू
घाण काय मी असं म्हणजे वेगळं काय बोललो? अरे बाबा तू म्हणतोस हे बकरं चिमटायचं आहे, तुला चिमटायचंय का सांग, तुला चिमटायचंय का? काय गरज नाही, ती बकरीचं होते का तेवढं बघा ना, तर उगाच जास्त तप्प करू नका बाबा, माझ्या डोसक्यात जाऊन सांगायला आता तुझ्या तिथं येऊन कळलं का? तू मला जेवढं प्रोफेशनल समजतो ना तेवढी मी पण मग लय मग तुझ्यासारखी तुझ्या बोलण्यावरतीच मी पण येईन, कळलं का? अहो तुम्हाला भाकर खायला अवसर नाही, तुम्ही माझ्या डोसक्यात बुकी घालताय होय. ए बघ तू परत लिमिट क्रॉस करतोयस, तू आता मी फोन कट करणार आहे, परत मला फोन करायचं नाही, तू तिकडे कुठल्या पण डॉक्टरला कॉल करत्या, कुत्र्याच्या मांजरीच्या बेडकाच्या, मला कॉल करू नकोस. काय तुम्हाला कॉल केला म्हणजे असं काय झालं, माणसाच्या डॉक्टरला फोन केला म्हणजे असं काय झालं? तुला मी मग तेच सांगायला लागले की मी माणसाची डॉक्टर आहे, मी जनावरची डॉक्टर नाहीये, जनावरचं डॉक्टर वेगळं असतं आणि माणसाचं वेगळं असतं. अहो मला माहित नाही, तुमचा नंबर गुगलहून भेटला, मी गुगलला सर्च केला हो. मग तिथं मग माझ्याकडे नंबरच्या खाली लिहिलंय की मी जनावरची डॉक्टर आहे. मग मी फक्त डॉक्टर कॉन्टॅक्ट नंबर सर्च केलं तर तिथं भलती मोठी लिस्ट आली, मग त्यातून तुमचा नंबर भेटला. अरे बाळा मग मी सांगितले ना तुला की हा माणसाचा डॉक्टर आहे, जनावरचा डॉक्टर नाहीये. मी काय तू तिथं सर्च कर डॉक्टरांच्या जनावरांच्या डॉक्टरांचा नंबर पाहिजे असं सर्च कर गुगलला. नाही नाही मी काय तुमचं तोंड बघितलंय का, तुमची माझी ओळख आहे का सांगा बरं तुम्हीच. हा ओळख वगैरे नाहीये, तर आता तू तसं सर्च कर जनावरचा डॉक्टरचा नंबर पाहिजे. का मी तुमचा बांधरेटलाय का? अरे तू परत परत मला तिप्पटच बोलत चाललंय, तुला माझ्या मी चांगल्या ह्याच्यावर येऊ का आता? आता डॉक्टरचं साईडला ठेवते आणि तुझ्या पद्धतीत तुला बोलते. मग माझ्या पद्धतीत बोलायला मी काय तुमचा बांधरेटला का एवढं सांगा मला, जास्त फाजूल बोलू नका. हे बघ भावा तू तिकडं तू काशी कर, तू तुझे ते बकर आहे ना त्या बकऱ्याला तिकडं त्या खटकाला विक नेऊन, काय त्या शेळ्या पण विक आणि ते बकरी पण विक, तू शेतकरी नाहीस मला वाटते, तू मेंढरा राखेस. अहो तुम्हाला मेंढराचं दूध कसलं बाहेर लागतंय माहित आहे का, एक निस्ता असा घोट पिऊन बघा अमृत पेले. म्हणजे तू खरोखरच मेंढरावालायस ना? मग काय मेंढर शेरड गाई गुर म्हशी जनावर पाळणं हे आमचा धर्मच आहे, त्यात काय एवढं आता? अरे रताळ्या मग तुझा तो धर्म आहे ना, तर माझा एकच धर्म आहे, मी माणसाची डॉक्टर आहे. मग देव माणूस म्हणून सांगा की डायरेक्ट उग कशाला तसलं तडतडपळ करायला. हा मग आम्ही देव माणूसच आहे, आम्ही माणसाचा उपचार करतो, जनावराचा करत नाही, तुझ्यासारख्या रताळ्याचा करत नाही आम्ही उपचार. मग तुम्हाला माहिती तर असेल की मग ती ती बकऱ्याचं ती कसं करावं का राहू द्यावा हाय असं. अरे बाबा नरसाळ्या काय हिळवक हिळवक आहे ना, हिळवक म्हणतात का नाही, भुसा मारले तुझ्या डोक्यामध्ये, तुला एक प्रकारे का नाही रताळ्या मूर्खा, तुला मी कितींदा सांगू तुझ्या त्या बकऱ्यां त्या शेळ्यांना का नाही खटकाळा विक, तू शेतकरी नाही, शेतकरीच्या नावा खाल्ली का नाही, तू धब्बाच वाटायला लागलेस मला. शेतकऱ्याला काय बोलायचं ना बरं का, भुकीत टेंगुळ आणि भुकीत टेंगुळ. ए माझा डायलॉग वापरायचं नाही कळलं का? काय विकत घेतलाय काय डायलॉग? विकत घेतला म्हणजे मी माझ्या मनाने तयार केलेलं आहे तुझ्यासाठी, कळलं का? तुझ्यासाठी येतात ना आलतू फालतू लोक येतात का नाही, नंबर बघायचं नाही काय नाही, उठलं सुटलं कोणाला पण कॉल करत बसायचं. हे बघा मी स्पष्ट भाषेत तुम्हाला सांगायला लागलो, तुमच्या माझं काम होणार आहे का नाही? ए बाबा नाही होत उग, माझ्या डोक्याला हिडक लाव नको, त्या बाईचं काम तुटलंय, तिचं काही दुसरं काहीतरी तुटल, कळलं का? अहो ₹5-10 जास्त टाकतो तुमच्या तोंडावर. अरे नरसाळ्या ते पैसे तुलाच असू दे, तुझा उपचार करायचा का सांग, फ्री मध्ये करते, कळलं का? पुढचं पुढचं लय रान हाणू नकोस तू, मी पण एक का नाही खेडेगाव तर जन्म घेतलेला आहे, तुला वाटत का तुला एकट्यालाच बोलायला येतो, आम्ही म्हणजे आंडू पांडू चट्टू दिसतोय. हो मॅडम झालेलं झालं, ते गुगलवरच्या नंबरमुळे प्रॉब्लेम झालाय, आता माझं माझं माझे मी बघतो, गपचिप फोन ठेवा जास्त बोलू नका. ठेव मग फोन, आणि परत फोन बिन अजिबात करायचा नाही. मी का ठेवायचा? मी का ठेवू म्हणजे तू फोन केलायस. मग तुम्ही ठेवा, तू तिकडून कट कर, मी करत नाही, माझ्या हातात कैची आहे नाही तर कैची ना मोबाईल मध्ये घुसू तुझ्या ते. अहो आता तुम्हाला मी कॉल केलाय म्हणल्यावर तुम्ही कट करायला काय प्रॉब्लेम आहे? ठेव हा ठेवा ठेवा.
तर मित्रांनो, आपण गुगलवरचा नंबर काढला होता आणि केलता बरं का कॉल, पण कॉल लय डेंजर झाला आहे राव. आपल्या मनातच होता असा कॉल करायचा आहे, तर केला आपण प्रँक कॉल. प्रँक कॉल तुम्हाला कसा कसा वाटला आहे? रिटर्न फोन यायला लागला आहे तिचा, मोबाईल स्विच ऑफ करतो, नकोच ती. आता ह्या नंबरचा कॉल कधीच उचलायचा ना, आपण ब्लॅकलिस्टला टाकून ठेवायचा, विषयच नको. मित्रांनो, प्रँक कॉल कसा वाटला तुम्ही पण सांगण्याचा प्रयत्न करा. चला तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.